क्या बोटर गावड काळा घेत या खर पण वासराला मार्ग गावत नाही काय नु आता तिच्याही हातात काय आहे बिचारीच्या वरून आर्डर आली बैल मुकळी लवकर खाली हो ग बाई ए दातार काय खाली तो त्या बैलांना खायला घालतात ना काय तुळईवरून तुळईवर काय अडकलं होतं तुझ हा कालवड झाली माझी मग कालवड ना चितंग्या चितंग्या बेटा बरोबर दिलं आणि टिंग्याच्या बापाला तर काही नाही कवाची माग लागली तेव्हा आता कुठं गेलं फारिस्तात काय रडू नको येईल वाली तो रडू नको तर काय करू मला काही कमी जास्त झालं बाई अंजू जाळ फुक्षी लई दूर झालाय बाई पण गायच्या पडा वासरू कोण नेऊन ठेवील अरे गप बस दादा चितंग्या आला बर टिंग्याव चितंग्या बाळा 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 रडू नको दादा मला लय भीव वाटलं तिकडे लय कोणी रडत आहे आलोय ना बाळा चितंग्या कुठे आहे र कुठं माग हा खाली बांधू काय नाही नाही वर बांधले हो मास्तर बांधू काय तर हा वर वर हा चला बाजू 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 चल बाजू खाईल नाही तर खा नाही खाईल तिकडे
तुपलं नाव दादूला सांगणार सांग ना मी सांगाल तुपला बाई तरी कुठं गाठवत काय हो तर थोरला दादानी हेच बी घेतलाय का आता मी काय बघायला गेलो काय हा ठेव मी तो ठेव सर आणि त्या दुसऱ्यांच्या काढून ठेव कोणी पुढं हो चांगलं जातीचं आहेत ना मावशे लवकर मातीयार काढा गाडाल त्याच्या 40 फूट बटाटे काढाल तुम्ही खिसापार रिकामा केला काढा तो चांगल्या जातीचं बॅग घातल्यावर पैसे बी चांगलेच लागतील ना कामा कोणी फुकट देत ए बुकडीच्या फाळका लाव भाकरी खाता खाता लेकरू उठल पण या घोड्याने नाहीच ऐकलं काय रे पाणी आणता येत नाही काय नेम आपल्या वेळेला लावायचं नाही मी काय येऊ दादा एक मीच लावलं ना हा लावलाय मला जा तू भाकर का जा सोड तुटला पण या ढेकळाला काय होईना अरे बैल आहेत का सोंगे चालला ये बावळे दा मरा नका चालू जा थांबवलं काम करायचं कटाळा आला होतो म्हणून कुठली आहे कुठे नदी उतरून आली का घरी दुतायत नव्हती आली तिच्या बरोबर मग आता काय दूरच व्हायचं तुपल्या आईला तेवढं तर लागत आहे दादा भाकरी कुठे ठेवू ठेवू आपल्या डोक्यावर अरे जा ना तिकडे झाडाखाली ठेव ना दादा
येतोय. ती भाकर देवण झाडा खालची कळशी घेऊन ये जा. दादा मी बी चाललो पोयला. परत मग आपल्याकडे काय माग, मग तू ये आणि मी ये. दादा ठीक आहे, तू काय काम नाही लागत, सगळं मग आपल्याला सांगतो. मी चाललो ना पोयला. समजी मपल्याच मुळावर उठले आहेत. काम नाही काय नाही, सकाळपासून फोड दगड किती पडायची नाही तर काय करायचं. आता किती ते पान करून द्या. हा देते. हा कवा धरून फोडत राहिले आणि काय ये बघ या आजीबाई घ्या. हा दे आजी. वज वज तू वज तू वज काय करायचं. हे घ्या, कुपरीच्या खिशात निघाली. भिजली असती मग. तू असल्यावर कशी भिजेल ग. त्या काय बघायचंय. पोर कुठे. कुठे गला माग. एकटीवर लय कामाचा लोड येते. आता घरच करते ना, का लोकांच करते. सुना दे. हा आता एवढं खोकण्यापरी एखादी सुई लावून घ्या की डॉक्टर कडनं. अग आता जगून काय स्वान व्हायचंय. मग मरा. मरा तर या काय. अग कबरीची तर तरतूर चालली. आता हिला काय झालं झाडाला. आता काय झालं ग. अग आपण तिला मी मारू. अग छान पोर रडत नसतात अशी. हे बघ हे बघ हे बघ मी काय आणलंय तुला. आता गप गप. हे बघ हे बघ हे बघ मी काय आणलंय तुला. हा बघ बघ बघ. या एक बर या पुरीच. आम्हीचा मार परी मार खायचा आणि वरून नानी कडून पैसे बी घ्यायचे. ती नार बाळ मागत मी देते आपल्याला करायला. बर बर दे दे. लाडावून ठेवले तुम्ही आणि भोगावं लागतंय आम्हाला. अग पण एवढा कुठं मारित असेल का. मारू नाही तर काय नमाज दू. ही पा ही रश्शी बांधली कोंबड्यांच्या गळ्यात आणि चाललंय खेळाचा तडाखा. कोंबड्या मेली असते मग काय ग. आम्ही म्हणते खरं तर टिंग्यात म्हणतो काय कोंबड्यांच्या गळ्यात रशी बांधून पाजी पाजी खेळायचं. बर थांब आपण टिंग्याचं नाव का मला सांगू. चालायला काय रोग येतोय. आपल्याच बैलाला खासाडत फसायचं होत. तुमच्या आईची घोबडे तुमचे शेण खाल्ल्यावर गावडा दूध देईल काय. एक काम नीट धड करता येत नाही. आणि का आपण काय इथं धुता येत नव्हती. गेली बोकडात नदीवर कशाला. ए त्या खुट्याजवळ मपल्या डोळ्यांनी बघ म्हणजे राहिलेला शांत तरी दिसेल. चाली तशीच गोगत. आई तर खायला पाहिजे सगळ्यांना. बैलांनी बी नको नको केलंय. असतील तर चांगली असलेली बरी, नाही तर नसलेली बरी. जा
एवढा मार खाऊ नाही बे. तिला मारू दे ना, तू आहे ना मोकली आम्ही. अग या पैशाच खाऊ खावा. नाही मी तशीच जपून ठेवणार आहे. बटाटे येऊन पडलत. दोन दिवसात सरी काढून परवा माती आड झालं असत. कायच काय, या बायलांनी बी डोकं भांडवलंय. अडीचशे आहेत नपिसानं दिलं दुधाच. ठेव तुपल्याकच. या गावड्याच दूध जात तेवढं एक बरंय. पोरांची शाळेची खर्ची तर सुटतीय. दादा मग आपल्याला नवी पाठी कावा आणणार. दादा मग आपल्याला व्हीपीएन पाहिजे. का या पाठीवर वाटत नाही? हे बघ कुठे वाटते. येता बाजारात आणतील बोला. जा आता लिवा जा. नाही आणलं तर मग बघ माग एकदा असंच फसवलं होत. का आमच्या यायला पाट्याच होत्या काय? अरे खडकावर लिहून दिवस काढलेत आम्ही. पण दादा तू मपल्या एवढा हुशार नव्हता ना, म्हणून तू कमी लिहायचा. कळत नाही काय हे पोरा कपय. आणि तुला आमच्या एवढा अभ्यास तरी करावा लागत होता का? आमचे दप्तर पाय किती मोठे. तुम्ही एक काम करा. काय? मला ऐका आणि का आई घालायची ती घाला. तुम्हाला तर लाजच नाही. एक तर त्या चितंगीने नको नको केलंय आणि तुम्ही उगाच भुनभुन करत बसता माग. जा मुकटन लिवा जा जा. काय केलं मग आपल्या चितंगीने? दादा काय आलं आपल्या चितंगीला? दादा मग आपल्याला पाठी नको पण मग आपल्या चितंगीला नीट कवा का? हे बघ चितंग्या मग आपल्याला गुरुजीनी तिनाचा वाडा शिकवला. गपरड नको गप. हे बघ तीन एक तीन, तीन दुने सहा, तीन त्रिक नऊ. मारून मारून हाताचं तुकडं पडायची बारी आली तरी या ढाकळाला काय होईना. चले बावल्या चितंगी आहे. चले चल. अरे देव देव माझे. ए अरे थांब थांब पतंग्या. अरे थांबे. अरे बाबा चितंग्या उठे देवार. अरे रशीदा. ए रशीदाव घरी जाऊन सांग बैल बसलाय. बरं का काबा या वक्ताला सोनं मिळेल पण कोणचा बैल नाही मिळायचा अवताला. समजेंची अवत चालू आहेत. आता कोणत्या तोंडाने बैल मागायचा? तुपले आहे कुठे?
चला सव्वा एक वाजला, जेवायच्या पहिले तेवढं काम उरकून घेतो. जाशील वाल्या. अरे पण आधी बैल उठवायचा नाही काय? उठरवाला तू, काय काळजी करू नका. पण ते काय अंजू बी आली. चल मॅनेज घे तू. का बा काय नाही, एक दोन दिवस बघ याचा अवसान, नाहीतरी आता बाजार दाखव. या बाजारात ना विकला तर मग महिन्याने बाजार आहे, आणि त्या फारिश्तातलं खासाडही धड नाही. कालच कसरत होता आणि आज असा तमाशा केलाय. काय उठतच नाही काय? आता कवा धरणं उठवतोय, हा रगल उठल तवा ना. चला बरं उठतोय का ते बघू. चितंगे आता उठशील ना पप्या, तू शेफ्टी दे. चितंगे बाबा उठ र. उठ उठ बाबा उठ. उठ 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 रे बाबा उठ. लवकर आड बा संग्या. ऐक उठ उठ. उठ बाबा उठ. ए चितंगिया उठ उठ उठ. बोलिया आता ए जोर लावा जोर लावा. उठ चितंगिया उठ उठ. ऐकलं काय टिंग्याच? ऐकलं काय तुझं टिंग्या? मगाशीच उठला असतास तर तुपल्याला तरी एवढी तकलीफ कशाला झाली असती? हा चल चितंगिया आपल्याला जायचं काय ना. चल पप्या घे बाबा तुपल्या पतिंग्याला. चल निघतो मी. काबा काबा उद्या एक दिवस अवताला झुकलं नाहीस तरी चालल, जरा आराम मिळू द्या बाबाला. हा चल येतो मी येतो. चाचाच पत्र कवा आलंय? अग जुनच आहे, वाचू दे पोरीला. वाच बाळा. तुमची झाली का सुरुवात? ए पोरी उठती तू. मॅनेजर ने पत्र वाचिते. ए उठ म्हणल्यावर ऐकायला येत नाही भाई तुला. काय ग कशाला ओरडते तिला? बसू दे तिला तिथच, आणि दुसरा गल्ला सही द्या. मी चांगली जोड जमल आजच्या नातीची. अस अस काय ग ये रशी दे. हा अम्मा काय बोलते समजत नाही वय तुला. जापू दवाए ठेव खाली फुटल फुटल अंग अस. कशाच दवाए? हाय वली तू वैजा नाहीतर आम्ही फटकील तुला. सांग ना पण कशाच दवाए? अग आपल्याला खोकला येतो ना, त्याच्यावरचा दवाए. जा खोकल्यावरचा दवाए काय? आणि इकडे फुटल फुटल. अग पोरी रचिता काय इकडे ये बघू. नानी तुपल्याला खोकला येतो मग बनू बाबाचा दवा का नाही घेतो? त्याचा दवा राहू दे. तू इकडे बघ बघू का बघ माझा दवा आहे ना. आग बघू माझ्या डोळ्यामध्ये एकच सेम घालायचा. हा
ध्यान रहा। खा चितंग्या खा, तू आज पडला ना, खा खा लागलं तुला। थोडा थांब बाळा, मग आपल्याला दिष्ट काढू दे त्याची। आई दिष्ट काढलं काय होत? तू लवकर बरा होईल, तू आजारी पडलार नाही का तुपली दिष्ट काढत मी। होय माग वय आल्याची गेल्याची वाटची दिष्ट तळू दे, आमची तांग्या लवकर बरा होऊ दे रे बाबा। आई अजून एकदा काढ ना दार, एवढं चुलीत टाक जा, ते गवत टाक खाली चुलीत टाक। हा ऐक, आणि भातातलं पाणी आटलं असेल तर थोडं पाणी टाक जा। दादा दादा आईने चितंग्याची दिष्ट काढली। राजा काय रे बाबा, नशीबी आले तुझ्या। आपलं तर काय डोकं चालत नाही, शेवढं मोला मागाच बटाटे येऊन पडलात वावरात। या बैलांनी बी असा खेळ करून ठेवलाय ना, तात्या सावकार नाही द्यायचा काय? मागच याच थकलंय तेव्हा। आणि याकूब भाऊजी, नवा बैल घ्यायचा जरी म्हणलं तरी 7-8 हजार तर लागतील। म्या म्हणते विचारायला काय होत आहे, असतील तर नाही नाही म्हणायचे ते। त्याला तर विचारितोच, पण बाईचा ट्रॅक्टर भेटतो का ते बी बघतो। आई भातात पाणी आहे। हा आले वाला मी। मग बाईचा ट्रॅक्टर बघू ना। आता बहीण तुमची, म्या का सांगावा। पाणी गार पडल्यावर शेक नाही मिळायचं। मग चल आई तुला पाय शेक। आई ट्रॅक्टर का आवाज येणार रे? येईल तेव्हा म्हणायचं आला। मी डर त्याला किती पैसे लागतात? कस आहे या हप्त्यातला बाजार झाल्यावर परत महिन्यानं बाजार आहे, तेव्हा कटान कुटान एकूण 3-1 हजार रुपये आणि वर 4-5 हजार घालून नाही चौसा तर 7-8 तरी घेईन म्हणतोय। काबा कस आहे, पैसे नाहीत असं नाही, पैसे आहेत पण ते पोस्टात, आणि पोस्टाची मुदत संपाया बघ अजून 2 हप्ते तरी आहेत। आता तू म्हणतोस बैलांचा बाजार फोडल्या हप्त्यात आहे, मग कसं करायचं? त्याच्या अगोदर काय जमायचं नाही काय? म्या म्हणलू होईल मुल, आणि ऐन वक्ताला नाही झालं तर मग आपल्याला उगाच कुणाचा रोस नग म्हणून म्हण। नाही तो पर तर थांबून नाही उपयोग, अरे बटाट्याला गुणीतच मोडी यायचं। या आलता जा अंघोळ बिंगोळ करावा। परवाच केली आहे आज। तुमचं बी बरोबर आहे तात्या, पण पांडून केलं ते वंगाळ झालं बघा। आता त्या बाईने आणि त्या पोराने कोणाच्या तोंडा का बघायचं? लंगडा होता पण घराला मोठा आसरा होता ना। गुंडीबा डाक खराय ना भाऊ। ए का भाऊ, राम राम तात्या। मी हात मारली तेव्हा तुझ्या ठाण्यात आलो होय। तसं नाही तात्या, पण बैल कुचंबलाय तेव्हा देवळात दोरी आणायला चाललो होतो।
ते झालं, बरं याद्याचं काय करतोस? देतो ना. कवा? दुपारी. तात्या अजून काय पैशाची व्यवस्था होईल काय? मागचं द्यायचं पहिलं. हा बघ गोंडीबा तुझ्या सामनेच आहे. अरे त्याने जेव्हा बायकोचा हा डाक दिला तेव्हा कुठं मी त्याला पैसे दिलं? तू काय करतोस? वावरे ठेवतोस? मागचं याच देतो. येतो म्या. तात्या म्या भी जातो आता. हे गे, दोन दिवसानंतर भेट. नाहीतर अभिषेक करायला लागेल. ये ठीक आहे. लवकर बरा हो. तिंग्याचं पापही गेलं दुरी आणायला. होय काय? होय दे येते बाबा. अग अंजना, हा पीक काल माझी पाठ पाळायचा नाही तर निघत मी आता. तर सांभाळून ये बाबा. हा माशाने तर नको नको केलाय. कोण का बाय? तू काहीतरी दोरा घेऊन येतोय म्हणून आणलाय ना? आणला ना. आता त्याच्या पायामध्ये बांधा. बरा होईल तुझा बहीण. तर मी सांभाळून दे रे बाबा. बघा देवा महादेवा, चितंग्याला बरा कर. कापलंय आहे काय? नाही नाही, अंग गरम आहे. ते दुधाच पैसे तुझ्याकडे आहेत ना? हा का हो? ते दे. सावकाराचं याच द्यायचंय. न्यारी नाही करायची का? बायक जाऊन येतो. बायक मग न्यारीला किती टाइम लागतोय? तू न्यारी कर पण बर का.
हाँ हाँ बायकोला जवळ घ्या लाज वाटली असती तो हिरा झाला असता का आपल्याला सोडा बघ त्याला मी पटलं मी काय म्हणती होते सोडता की नाही नंतर पुन्हा हात लावून द्यायची ना तोंडाचा वास पण येतो मरणाचा सोडा सोडा की वा बाजूला कुत्रा भोंगतोय तिकडं अग बाई कोण दादा या की घरात कोण आहे ग तुमचा मेवणा सखुबाईचा भाऊ का भाऊ ये ये आत ये कवा आला रे बाळा किती जड आहे ग बाई आता जड काय आणि हलका काय कोणाला सांगतो बाबा बाई ट्रॅक्टर उभाच आहे काय नो तू घरात जा मी हात धुवून आले एक ट्रॅक्टरच होता पण कसलं काय तो गेला भल तिकडच तवापासून रुसलायत महाराज
टिंग्या ह्या बघ आत्तीने तुला केळा दिल्यात. येतोच का ट्रॅक्टर कुठे? काय झालं मग ट्रॅक्टरच? ट्रॅक्टरच काम काय नाही झालं. का हो बबन दादा नव्हता का घरी? बबन दादा असून तरी काय उपयोग आहे. मी वांजोटी बहीण मपली तिचं तिच्या सवतीमोर काय चालत आहे? बाई काही बोलल्याच नाहीत काय? तिची सवत तिला बोलू दिल तेव्हा ना. बबनराव मही त्याच झालंय ताटाखालचं मांजर. मग आता कसं करायचं? मी अभि तोच विचार करतोय. मग याकूब भाऊजी काय म्हणलं? दोन हप्त्याने देतो म्हणला. पण त्याचा काय उपयोग आहे? बाजार आहे या हप्त्यात. मी काय म्हणतो येते बाजारात आपण चितंग्यालाच ऐकावा. आता आपल्याच वावरात चालत नाही तर दुसऱ्या दादाच्या वावरात कवा चालायचं? काय नू दुसरा काय इलाज नाही काय? दुसरा इलाज मई बैल इकायचा. पण कसा आला? कसा आला घरच्या गाईचं बैल आणि कसा आला? आपलं कुत्रही म्हातारा झालं तरी ईश नाही दिला त्याला. आणि चितांग्याला खाटिक तरी असा किती पैसे द्यायचा? काय नू आज 1,000 रुपये मिळत्याल. शिवाय कटाण कुटाण एकूण 3,000 रुपये मिळत्याल. 8,000 आवता जोगता बैल घेता येईल. बाकी काय? परत विचार करा. टिंग्या झाला आणि 2 महिन्यानंतर चितांग्या झालाय. त्याला खाटकल द्यायचा मग येळकळ काय सांगून येते. सकाळ दररोज या बैलाच्या इचारापाई डोकं फिरायची बारी आली आहे फार. शिवाय मोला मागाचं बटाटा येऊन पडलं तो वावरात ते आगळच. सावकाराकडं पैसे मागून बघितलं तर तो म्हणतो वावर लिहून दे. मागच्याच पैशाचं याजच झालंय मुद्दाला एवढा आता पोतर. माग नाही त्या लंगड्या पांडूने गळफास लावून घेतला. सुटला बिचारा सगळ्या वंचनेतून. भल तसाल तर बोलू नका. म्हणजे सुईच वाटल ते कर. सांग ना मी काय करू? नवा बैल जरी घ्यायचा म्हणला तरी आकडाले बारीक नाही. तू माझं ऐकतो का? मी नाही तुझं ऐकणार. तो दुसरं काय बी मपल्या चितंग्याला ऐकू नको. अरे ऐकण्याजोगत काय नाही आपल्याकडे. मपल्याला काय सांगू नको. मपल्या चितंग्याला ऐकू नको. आयो सांग ना. होय 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 रडू नको तू बापा. नाही ऐकायचा आई मापल्या चितंग्याला ऐकू नको बाका. नाही तर मी मरून जाईल. अंजू अंजू बाहेर कुत्रीलाही भुकत यात. म्या जित्रा बाहेर का ते बघतो. थांब एकटं नका जाऊ. मी आपण संग येतो.
जित्राब तर आहेत. कुत्री लईच भुकत तो नाही का? हा नाही काहीतरी गडबड आहे. चल पोरानो जा आज जाऊन झोपा. नबी सा पकडी ए रशिदा वो तिकड. अरे बाळा नाही. अरे रे रग लागती रे कौदळ बाबा. अरे घेऊन जा र मला. अरे काय करू मी. अरे काय झालं रे? अरे कशाच काय, लगी करायला उठली आणि या दगडाला अडकून पडली. कोण काबा आहे काय? बर झालं आला तुम्हाला. माझ आता काय बिखर नाही. आता ते काय आपल्या हातात आहे का नानी? दररोज मग आपल्याला नाहीतर रशिदाला बोलवून लाईट लावून घेते. म्या म्हणते घरातच बसली भांडत काय बिघडत आहे. आता या वयात मुकामर मी केवढाला पडायचं. तुमच्या गप्पा उद्या निवाळ होऊ द्या. याकूब उठून बघितलं काय? कमरात न उठवत नाही. उधर तिकडे तुम्ही दोघी या इकडे. आला ठेवा बरं का? आला सावकाश. जुनी माणसं ऐकतात का? कोणच याकूबच्या भरोश्यावर थांबण्यात मतलब नाही. येत्या बाजारात चितंग्याला काढावाच लागल. ते समज झालं पण टिंग्याच काय? काय मई रडल दोन दिवस आणि होईल गप. त्याला समजावणं लई जिकरीच आहे. जिकरीच आहे मई. तुम्ही उगाच डोक्याला ताप नका करून घेऊ. काहीतरी मार्ग गावल. ए त्या बघ या पोराच काय खरं नाही. हॅलो हॅलो गावात जाऊन आलो. ए टिंगे आओ आणि शाळेत जा. काय कधी सांगत? ए टिंगे चला मी चाललो. पप्पी थांब थांब. पप्पी चितंगे खवा नाही जोईल. झाला तरी दादा त्याला ऐकणार नाही. पळे आई त्याला ऐकूया ना नाही. टिंग्याव शाळेचा आवरायचं नाही काय? का तू बी म्हणते शाळेत जा आणि दादा बी म्हणतो शाळेत जा. कुठं भेटलं तुला ते? वाटत कुठे गेलाय तो? आता ते काय मला सांगून जात्यात? गेले असतील काही कामाला. तू जा ना शाळेचा आवर जा. ए टिंग्या मी तुला आठवण देते हा शाळेत गोळ्या घ्यायला. जा जावय. मग आपल्याला काय नको ते आठवण? दादा कुठे गेलाय ते सांग. तू बी ना ते गेले तुला उसेनला आणायला. उसेनला कशाला? आता कशाला मी चितंग्याचे शिंग साळायला नकोत. शिंग शिंग का साळायची? पण शिंग साळल्यावर बैल म्हातारा दिसत नाही. आणि हे बघ टिंग्या नवा बैल आणल्याखेरीज आऊत काही चालायचं नाही. तवाची तंग्याला इकावच लागल.
आता तू तर म्हणली होती दादाला चितंग्या ऐकू देणार नाही म्हणून, आता तूच म्हणते चितंग्या ऐकायचं. मी दोघ अभिले खोटाळले नाही, चितंग्याला कापाय जाऊ देणार नाही. येडावानी करू नको पोरा, मुकडेन साल जा. मी नाही जाणार. जा तिंग्या, तिंग्या फुकटला मार खाशील. दादा भी मम्मीची खोट बोलतात. मी नाही ना तू चाल सोड ना. तिंग्या ते काय आलते ना घरा पुढे, कोणती तरी फटफट आली. मी चाललो, तू जा. यायचंय का सांग. मी चाललो. नफिसा चहा घेऊन ये. तुम्ही माझ्यासोबत क्लिनिक वर चला, तुम्हाला काही औषध देतो. मॉलिश करायला तेल पण देतोय, मॉलिश केल्यावर बरं वाटेल. हा तुम्ही आराम करा पाहू. अरे आता कशाला केलं आणि बोला. आत पोर बड झाली, कधी दवा भी घेतला नाही, गोळी भी घेतली नाही. आता कशाला केलं आणि बोला. नानी तू गप राय बर, उगाच तकतक नको करू. अरे आता कशी भी आली आहे तट, पोर बाळ सुखी आहे, नातवंड पण सुखी आहे, आणि कसले आले रे तत. आता निरोप आला की जास्त. अग पोरी रशिदा, अग तुझा आजा कुठ आहे तो बघ तरी. मी आहे. काय झालं ग? काय नाही, मी म्हणते आणायचं डॉक्टर आलाय तर तुम्ही सुई टोचून घ्या. म्हणजे सारखं त्या खाकताय तो बरा तरी होईल. कशी दा कोणाची गपटपटी? डॉक्टरची. आमची नानी या दगडाला अडकून पडली, त्याला माहिती आहे वाली. ए पोरा उतर खाली. आओ नानी म्हणते का युसुफला बोलवून घ्या. तिला सांग वतूर मधून फोन करीतो त्याला. काय झालं? मग आता म्हणतो की चितंग्याला कापायला द्यायचं. कापायला का? तो म्हणतो की चितंग्या काम करत नाही. तू सांग आजारी असलं कसं काम करील? आमच्या नाईनला जसं डॉक्टर आणला तसं तू चितंग्याला का नाही आणि डॉक्टर कुठे म्हणतो? हा वतूर वरून आणला होता. तुला माहिती वतूरला कसं जायचं? मग आपल्याला नाही माहिती. तू येते आपलं संग. मी नाणी जवळ थांबणार आहे. खरंच आली असते रे, पण नानी बी आजारी आहे.
ठीक आहे, मी लगता जातो. व तू किती लांब आहे इथून? आपल्याला खरंच माहिती नाही रे. ठीक आहे, मी लगता जातो. थांब इथं. काय झालं ग? यायचं नाही का? तो जा, मी येतो. हा बर का, झालं जा बघ खाशील वाटकर. हा हा, तो जा. मी चाललो. हा नक्की येवर का? हा हा, तो जा. टिंगे तू गेला? हा मी भी जातो सर. ह्या घे. काय नानीने आपल्याला दिलेले पैसे ते तू खर्चित नाही ना? असू दे, नानी आजारी म्हणून. नाही तर मी तुपल्या संग आले असते रे. हे पैसे तर ठेव तुपल्या. तो रुसलंय माझ्यावर. चाल मी निघतो, मला टाइम नाही. थांब, आम्ही आपल्याला अजून मारायला पाहिजे होतं रे. मग मी तुला याच्यामुळे ज्यादा पैसे दिले असते. मग आपल्याला टाइम होईल ग. चाल मी निघतो. जा आणि डॉक्टरला घेऊनच ये बर का. कुठं जायचं ठरवलंय? वतूरला. वतूरला. घे ना गोड्या बसून. लय दमलोय. घे ना.
सगळं सांगतो घे ना गोड्यापासून. उतर मला बरोबर तळावर जायचंय. उतर सावकर. आणि हे बघ असं पुढे गेलास ना की उतरेल. निघतो मी. चल काय झालं? काय नाही. मग कशा पाय हाक मारली? कर्जाला पैसे पाहिजे. नाही. मग तू खाली वाग. ये रे काय गाड्या. मला कोणीच गाडी घेतलं नाही ना. तू गाड्या घेतलं म्हणून तुला बक्षीस. अरे माझ्या. चल निघ तुम्ही. नाही बरोबर आहे तुमचं. आपण मला सांगा औषधं घेतली नाही तर बरं कसं वाटणार तुम्हाला. औषधं घ्यायला पाहिजेत ना. नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सकाळी माझ्या क्लिनिकला या. हा तिथे मी तुम्हाला तपासतो. नाही हे बघा माझ्याकडे समोर पेशंट आहे, उद्या सकाळी या तपासतो. हा काय बाळा नाव तुझं? टिंगिया. टिंगिया. काय झालं तुला? मपल्याला काय नाही होत. मपला चितंग्या आजारी आहे तेव्हा त्याला तपासायला घरी चाल ना. काय झालं चितंग्याला? तो वावत काम करत आणि पडलाय तेव्हापासून तो चालतच नाही. तेव्हा तू चाल ना त्याला तपासायला. बरं बरं ठीक आहे. मला सांग कुठे आहे घर तुझं? सकाळी तू नव्हता गायला पटपट येऊन आणला तपासायला. मांडव्याला? हा हा. तुमच्या पटपट होता का तो पागा बसला. मपला मोठा भाऊ पप्प्या तिथून जवळच आहे मपलं घर. बर बर ठीक आहे. काय नाव तुझ? टिंग्या. टिंग्या. हे बघ काय बाळा, आता बाहेर माझ्याकडे पेशंट आहेत की नाही त्यामुळे मी आता येऊ शकणार नाही. हा मी उद्या सकाळी येतो. हा हे बघ जिथे आलो होतो ना तिथेच येईल. मग तुम्हाला घरी घेऊन जा चालेल? रडू नको. काय झालं रडायला? तू आताच्या आता घरी चल नाही तर मपला आता चितंग्याला का पाहिलं रे. कोण आहे चितंग्या? मपला बैल आहे चितंग्या. काय चितंग्या बैल आहे? हे बघ मला सांग तुला माझ्याकडे कोणी पाठवलं? सीधा म्हणले नानी दादा डॉक्टर आणला तसं तू चितंग्याला आण.
इथे आलाय घरी माहिती आहे का तुझ्या? नाही, मी जाळ तुम बोलून आलोय. तू एक काम कर, तू बस आणि आधी पाणी पी. हा, आपल्याला काय नको पाणी, तो आताच्या आता घ्यायचा, नाहीतर दादा त्याला का पाहिलं दिली. हे बघ काय असतं माहितीये का टिंग्या, जनावरांचाही डॉक्टर असतो, तो जनावरांना तपासतो. मी माणसांचा डॉक्टर आहे, मी माणसांना तपासतो. हे बघ, त्यामुळे मी तुझ्या बैलाला नाही तपासू शकणार, कळलं का तुला? हे बघ, तू रडू नको. काय झालं रडायला? हे बघ, रडू नको तू. तो चालण्याला लांबून आलोय. हे बघ गप्परा रडू नको. हे बघ, मी जनावरांच्या डॉक्टरला तुझ्याकडे पाठवतोय, गप्परा. हा, नाही रडायचं. हा, हॅलो डॉक्टर जाधव, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय. बाबा, छोकरा डॉक्टर आणला काय? नू तुपलं, तू काम चालू ठेव. या कारट्याचं लय झालं आता. खबरदार, मोरा आलास तर तंगड तोडून हातात देईल. म्या म्हणते गप. आयो, डॉक्टर आणलाय चितंग्याला. तुपलं, तू काम कर मुकाट्याने. आयो, हा डॉक्टर आहे. आओ. आयो, हा जनावरांचा डॉक्टर आहे. ये बाळा, ये. लय मानवर करून भुकली ना तू. ये बाळा, ये. आता इथून पुढे तूच ठरव सगळं. डॉक्टरला आणायचं होतं तर मग आपल्याला बोलता येत नव्हतं. तुमच्या आईचा घोडा तुमचे. डॉक्टरला म्हणावं थांब, तपासू नग. नानी काम करत नाही, मग नाही का पाहिलं दिदी? काय म्हणला तू? अरे, तुझ्या जिभेला काय हाड की नाही? मग चितंग्या तपासू दे ना. अरे, डॉक्टर काय फुकट येतो काय? अरे, चितंग्या कापायला गेला तर जाऊ दे, तो काय तुला जलंबर पुरायचा नाहीये. आईचा फेंद्रा तुपले. सांगितलं कोणी तुपल्याला करायला? बैलाला तपासून झाले. काय झालंय मग आपल्या चितंग्याला? मोठ्या डॉक्टरांना दाखवावं लागेल, पण मला वाटत तो यापुढे शेतात काम करेल म्हणून. आयो, चितंग्या बाबा नाही म्हणाल. Yeah.
या काय तो पैसे खरं असतच नाही. डॉक्टर म्हणला चितंग्या बरं होणार नाही. आता मी म्हटलं दादाला का पहिलं नाही नाही म्हणजे नाही नाही कच मी खोट नाही बोलत. मी एवढं लावून जाऊन डॉक्टर आणला या बघ आपल्या पायातून बदलत आले. आणि दादा म्हणलं तुपलं तिकडे थोडं हातात दिले. नको नाही दादा म्हणतो येते माझ्या चितंग्याला ऐकायला लागल. आणि त्याने आईला मी म्हटलंय मी त्याला का पहिलं नाही नाही म्हणजे नाही. अरे ती मोठाली माणसं ती मोठाली माणसं म्हणून ते आपलं ऐकती नाहीत. नानील डॉक्टर आणला मग आपल्या चितंग्यानी काय केलं होतं. नानीलचा डॉक्टर म्हणला असता मोठ्या डॉक्टरला दाखवा ते दाखवलं असत ना. अरे बाबा नानी लई रग लागते का ग. आता कशाची रग बाळा पोरीला सोबला बोलवून गेले. माझ काय करणार आहे अगर रडून लग अग फोन केला होता त्याला पण बंबईला दंग चाललंय. मॅच म्हणलो त्याला सगळं वातावरण निवायला बिगर घर सोडू नका म्हणून. त्याला कापूस दे दिवा लावून येतो. गेली ना तुमची लाडकी नात. एवढं पोरीला कोणी मारतात का ग. आज अचानक पडगी होईल ती. आज तुमच्यामुळे थोडक्यात उरकलंय तिच. काय झालं तरी जन्म दिलंय स्वा असं मारू नये ग पोरीला. अयो आई दादा त्याला का पहिला दी. सगळं व्यवस्थित होईल ना. तुम्ही गप्पा रडू नका. टिक्याचं पाय बघलं कसं झालं. मला मी लयगायचं वाटत ती चितंग्याला ऐकू लाय म्हणून
ये काय का सांगू नते का तुम्ही गप्पाना पागल आहे त्या पांडू ने गळफास लावून घेतली सुटला बिचारा कपस काहीतरी बोलू नका आता आपल्यामुळं तुम्हाला सापड्यांना तकलीफ होती ना पण मी आता काय करू घर तर चालवलं पाहिजे तुला मी मारलं मारलं ना मी मेले काय तुम्ही कस ना कपरण इंग्याव दारातून उठसा लक्ष्मीच्या यायला दारात बसू नाही आई लक्ष्मी येते म्हणजे काय होत चाल चित्तांग काय रे सगळी घुंगरावा असत आहेत काय तू एक काम कर तुपल्या आईकडून तेलाचा फडक घे आणि त्यानं पूस म्हणजे नरम पडल जा बाळा जा माझे आभार तुला घे तुझे आभार मला आठवच्या पारू मिला आठवच्या पारू खावली एवढं आता आहेच किती याकूब जर म्हणला असता तरी येताना मौसम बेन असत का आणला शुभला बोलवा मग काय भी नको आहे मला दोनदा फोन केला याकूबनी पर तिकडं बंद आहे त्याला आपण तरी काय करणार खावली आता दोन बिस्कुट आणि काय होतं या का फोनला ते कोणला रशीदाला कुठे गेली काय नाही तू तू खावली एवढं बाबा कसा पियतो तो म्हणतोय का कडू आणि तुलाच बरं एवढं कडू लागतंय पियवाला थोडंच राहिले जाईल
आम्हाला चितंग्या बाजार कापायला जाणार, तो जर कॅन्सल झाला ना तर पण ते तर तुझ्या दादाने ठरवलेलं आहे ना, त्याला किती बी राहू दे। रशीदा नानीला भी सांगू नको, पण काय एक गोष्ट घडली ना चितंग्या नक्की वाचल, पण तो कसा काय सांग ना। पण नानी नानी हा नानी नानी जर उद्या गेली तर पावाचा बाजार कॅन्सल। नंतर आपल्या चितंग्याला काही म्हणते का? तो नाही म्हणत, मी म्हणतो ना नानी जर उद्या गेली तर चितंग्याचा बाजार कॅन्सल। मग आपली नानीच फिर बाबाशी बोलली ना चितंग्यासाठी, आणि तूच असं म्हणतो? उद्या नानी म्हणा चितंग्या वाचणार। टिंग्या तुम्हाला उद्या नानी म्हणा चितंग्याच्या शपथ। अग काय काय आहे ना या खूप काय झालं गबराडू नको रडू नको। आम्ही आम्ही मारलं तुला टिंग्या म्हणतो का उद्या बाजार आहे या काय आपली नानी तर आहे। नाही तो वडला नानी उद्या वरणार नानी तू उद्या वरू नको बरं का। तू कशाला गेली होती झक मारायला त्याच्या का? त्याला गोगलं झालं होतं ना म्हणून दवा द्यायला गेले होते। दवा हा खाशीचा तुपल्या वाला प्याला काय खायचो? हा अख्खी बाटली प्याला तवा असं म्हणलं का नानी उद्या मारणार आहे म्हणून। तरी सांगत होते तिच्या मोर नका पीक जाऊ म्हणून। कायचं काय पोरं बी सारखी संगोटाली बी सारखीच, आता तू इथं बोलत राहणार आहेस तिच्या पोराला बी बघायला जाणार आहेस? हा शानी माझी पोती रडू नको, काय ती नाही म्हणार बघ आपल्या नानीला। सकवाती म्हणली होती माझा का भलाय हुशार आहे, काय करताय त्या का भला? तो म्हणलं होता चितंग्या मला पोरा सारखा आहे, आपल्या पोराला कोण कापायला देत का? मी बारीक आहे म्हणून मी मोठं झालो काय करतो ते बघा, मी रशीदाला सांगितलेलं आहे। नानी काम करीत नाही मग तिला का नाही कापाय देत? नानीला सगळे भेटा येतात मग आपल्या चितंग्याला येतात कोण भेटायला? टिंग्या गप बोला आता, खापराचं तोंड असं तर कवाच फुटलं असत। आई याने तुला सुद्धा मारलं ना, पाणी पाहिजे काय अजून? एवढं बासवली तुपली बाजू नीट डोर नीट डोर बाळा, ह्याच्यावर परत आंघोळ मिळती नाही मिळती दादा मग आपल्या कोण पाणी टाकणार? केवाला बाजारा पोह तर चालेल काय? हो चालेल ना, काय जिथं 2 तास लागत त्यात तिथं 3 तास लागतील, बाकी काय हे बापे हो सेफ्टी दूर। कंच्या ताटात जातात बाबाचं तुकड देव जाणे। काय झालं रे? नानी गेली त्यांच्याकडे माणसं जमली आत बाप्यो बांधेला आखारावर
घे वली थोड़ी नको नको तू आय ना आता नको अरे तू आणलंस म्हणून दोन घास तरी खाल्लंय तिने आता कशाला शिवत नाही बघ का रे टिंगे काल रशीदाला काय बोलला तू हा काभाचा बारका आहे ना हाय बारका पण बातर गंज मोरे म्हातारे वाणी करतोय काय झालं ग तुला काय झालं ग राड्या हा त्याने काय केलंय तुला चितांग्या तुपली शेवटची पूजा आहे रे बाकर गया बाबा का आणि आमच्यावर सुन ग बर का टिंग्या तुला नका चारायची भाकर ए चारायची असेल तर ये मुकट्यानं ती घंटी बिंटी वाजवू नको सकाळच्या वाणी फटके खायचेत का चलवात कडून 10 रुपये घे आणि गावात जाऊन नाश्ता कर बाळा तू नको जाऊ ये मी तुला 10 रुपये देते ये ए याला बोलवशील माग त्यांच्या तोंडाला बोलव माग त्याच काहीच कडून घेतलंय तुम्ही हे बाळा तिकडून नको चालू वाला चल आमच्या संग
कोण आहे तुमच्या बरोबर? एवढ्याला द्यायचं म्हणजे नानी, तुझे सगळे दागिने घातले बर का? एकही दागिना माग नाही ठेवला. नानी, ए नानी, सगळे दागिने घातले. रशीदाक बघती काय ना? रशीदा काय ग? रशीदा ये नानीच्या करी देऊन बस. जा पोरी जा. ये बस रशीदा. नाही मग तूच सांग आता शेवटच. पाच तीन. हे बघा आता भोनीचा वखत आहे दादा. वगत खोटं बोलत नाही. मंदीचा टाइम आहे. पुढचा महिना उपवासाचा आहे. तेव्हा काही लई काय मिळणार नाही. तीन आता सबूत म्हणून होत. तीनच नाही व्हायचं दादा. विचार कर. लई मंदीचा टाइम आहे दादा. शेवटचं बोलतो. 35 नाही तेवढ्यात नाही व्हायचं. हे बघ आता जास्त बोललो को हे ठेव. हा अरे मी बी काही जास्ती कमीच नाही. 125 किलोच्या वर मटन पडायचं नाही. आणि मला 101 रुपये सुटतील. घे घे आता तुझ्यासाठी माघारी आलोय. नाही म्हणू नको. शेवटचं बोलतोय 38 नाही म्हणू नको. दादा खरंच सांगतोय एवढ्यात नाही जमायचं. अहो या खुर्च्यामध्ये नवा बैल घ्यायचा आहे. लय हाट केला दादा तू. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم. تنزل العزيز الرحيم لتنذر قوما ما हे बाळा तू खाऊन घ्या ना. भूक नाही. कसं दिलं दादा? अवतल नाही द्यायचं. कर बाबा. अहो चालत नाही. कोरोनात फसला होता. आखरी आणला कसा? गाडीत घालू. अहो चालत नाही. गाव लय दूर नाही आमचं. ते समज झालं. पण आज एवढा चाललाय तर उद्या अवताला बी चालल. जरा कळ काढावं लागल. बाकी काय दादा तू म्हणतो ते समज पटत आहे.
पण येळ लई वंगाळ आहे ना, जरा दवा पाणी करायचं आणि काय। दादा तू काय म्हणत होता दवा पाण्याचं? काय नाही वाला, तू भाकर खाजा। हा मग कोण जाते वतूरला? मी जातो रामदास, तू येतो का बरोबर? हा येतो की। एक फुलाची चादर, अगरबत्ती पुडा आणि धूप। अरे बाई तर सामान मागितलं सगळे देतात की तिथं? मग काय तर झालं गुलक? अरे इटन शिरमिट लागेल कबरीला, त्याचा बंदोबस्त केला ना बन बाबाने। दगडदा आहे पण सिमट पण लागेल 5-6 किलो। शिरमिट बी असेल ना घरात? गणू त्या या वक्ताला विचारणं बरं दिसतं का? त्या बिचाऱ्याचा जीव चालला तिकडं। हा हे गड्यांनो तुम्ही जावा तयारी लागा, जे सामान घ्याल ना तिचे एकाची टेबल लिहून ठेवा। बर बर जातो मी। वय झाल्यावर काय बी खरं नाही। डोक्यावर पाणी 150 किलो वर छटाक नाही। नाही ना एवढ्याला तर मी आपण मागितला होता। आता विचारून बघा काय म्हणतो। याने तुम्हाला सांगितलं नाही काय? अरे तो तोंडान बोल ना। मी म्हणतोय 5 नाही जमायच। विचार घे 4 मोर एक शब्द बोल नको। हा नाही जमायचं दादा। अरे घे दादा ह्याच्यावर मोर खपायचं नाही घ्या। अहो नाही जमायचं। अहो घरच्या गाईचा बैल आहे, लय खुशीनं नाही उभा केला इथं, पण येळकर काय सांगून येती चारात नाही व्हायचं दादा। राहील चल परत विचार कर दादा। नाही बोलणार चल। وجعل من بين ايديهم صدا ومن خلفهم صدا فاغشيناهم। दुआ करे दरवेश रहम करे अल्लाह या गौस या बाहुद्दीन चिश्ती अलमदाद या अलमदाद या أغشيناهم فهم لا يبصرون। पाच हजार मिळाले तरच आपण नवीन बैल घेऊ, नाही तर नाही। दादा समजी लोक घरी गेली, आपला बैल कोणीच घेत नाही, आपला बैल कोण घेणार? येईल गिराईक येईल। ए दादा अरे विचार कर, मी परत परत सांगतोय तुला। काय हे 3000 आणि हा बैल दोन्ही बी घ्या, आणि त्या बदल्यात अवताला चालायला असा बैल घेऊन त्या तुमचं लय उपकार होतील। काही यडबेट लागले का तुम्हाला लोकांना? हे असा असा समजा होत नाही। हे बाबा धर हे परत Thank you.
पोरांनो बैल घ्या घरला. अरे बैल घ्या घरला. आपल्या घरी जायचं. चला हे आणि सावकाश जास्त डांबतू नका. आपण दादाच्या आधी घरी पोहोचलं पाहिजे. ए द्यायचा का? घेतलाय. ओ दादा एवढ्याला गेला मग? नाही नाही गेला. यायचा का मग? दादा आपल्या यावरात नाही जमत. हे बघ दादा गाडी निघाली पर एक चित्रा राहू शकेल एवढी जागा आहे म्हणून मी आलोय. शेवटाचं काय ते बोला. मी कधीच बोललोय पाच, तुम्ही काय ते बोला. हे दादा अरे एवढा आडून बसू नग. आधीच मंदी आहे, त्यातून 600-700 किलो मटण काढायचं नाही. त्याच गाडी निघाली आहे, जागा आहे म्हणून मी बोलतोय. ये चल शेवटाचा बोल, डोळे दाखवून घे. किती समजायचं? आधी घेत कर. तसं नाही, किती ते सांगा अगोदर. 48 देतो. वर एक पै द्यायचा नाही. पुढल्या बाजारात तुला एवढं बी येतील याची काय हमी नाही. घे, विचार कर काय तो. पप्पा आता नानी नाही गेली पाहिजे ना, नाही तर अशी दम आपल्याशी बोलायची नाही. अरे आणि तू म्हटलं चितंग्याला ऐकलं ना, तसंच झालं रे. मग चल चितंग्या चल. कुठं शोधायचं काय? तुम्ही पण असं करताय, कुठं बघायचं काय? पप्पा मी त्या साधूला सांगितलं तर देवाशी बोलायला म्हणून त्याची तंग्या वाचला. आणि मी दुपारी काय माता म्हणलं ते ऐकलं ना तो. मी पण डॉक्टरला नाही जाणार. डॉक्टरला नाही, आपण दोघं पण जाऊ बर का. आणि येतं त्याच्या फटफटी बस बर का. हा हा चालेल पप्पा, चालेल पटापट. दादाच्या आधी घरी पोहचलं पाहिजे. पप्पा ए पोरांनू थांबा, ए थांबा बैल दिलाय. बघत काय बात नाही, की ताब्यात घ्या की पटकन त्याला. चला बिगी बिगी चला. अरे घ्या लवकर, चला बिगी बिगी गाडी सुटल तिकडं. नानी गेली काय? नू अरे दादा किती माणस जमले. माझे आभार तुला घे, तुझे आभार मला. आठवच्या पारू मिला, आठवच्या पारू मिला. बांधुये कझुला. नानी गेली. टिंग्यो, ए टिंग्यो, नानी गेली नानी. गप्पे बाळा आरडू नको. माझा झुला तुला घे, तुझा झुला मला.
सरला मखमलीचा शेला माझे आभार तुला घे तुझे आभार मला पिंग्या झालं ना तुपल्या मनाज वक्त आता या वासराला गाई मोहर ठेव की त्याला चाटील हा आई त्याला वासू नको म्हणू त्याचं नाव चितंग्या आहे चितंग्या हा दादा तुपल्याला माहिती नाही याचं नाव हा बाबा कळलं चितंग्या ना हा बप्पिया तुपला पतिंग्या मातावा मपला चितंग्या बघ आई आई मी चाललो सिदाक आणि मी